शिवराज, जय शंभूराज। आपण अशा एका ठिकाणी आलो आहे, आपण पाहू शकता छत्रपती संभाजीराजे यांना कैद करून पहिल्यांदा ज्या ठिकाणी आणलं गेलं अशी ही जागा, आणि इथली प्रत्येक मातीचा कण आपल्या कपाळी लावून इतक्या पवित्र भूमीस वंदन करून आपण अशा ठिकाणी जात आहोत। हा शौर्यस्तंभ आपण पाहू शकता छत्रपती संभाजी महाराजांना, आपल्या लाडक्या राजांना, आपल्या काळजाच्या तुकड्याला या ठिकाणी कैद करून आणलं होतं। या ठिकाणी ते उभे होते आणि हा राजदरबार आहे। औरंगजेब समोर आपण पायऱ्या पाहू शकता, म्हणजे चौथरा आहे। त्या चौथऱ्यावर औरंगजेब बसलेला होता, त्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ या ठिकाणी होतं, आणि शंभूराजे व कवी क्रश यांना या ठिकाणी। हे जर अंतर पाहिलं गेलं ना मित्रांनो, तर हे अंतर 70 फुटे। इतकी भीती आणि इतकी दहशत होती शंभूराजेंची औरंगजेबाच्या मनात की इतक्या अंतरावर 70 फुटावरून म्हणजे बोलत होता तो औरंगजेब। 70 फुट अंतर ठेवून बोलत होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आहे, प्रसंगी बेड्या तोडून अटॅक करू शकतो, आपल्यावर हल्ला करू शकतो, अशी भीती त्याच्या मनात असावी कदाचित। आणि या ठिकाणी ज्यावेळेस त्यांना आणलं गेलं, या ठिकाणी ज्यावेळेस ते होते, त्यावेळेस थोडा व्हिडिओ बनवायला मला आत्ता प्रॉब्लेम येतो आहे मित्रांनो। ही जागाच अशी आहे, इथं अक्षरशः अंगावरचे केस उभे होतात इतकी अक्षरशः। मी थोडा इतिहासप्रेमी असल्यामुळे गहीवरून येते अक्षरशः, इतकं ह्या बलिदानाला महाराष्ट्र आणि जितके मराठी माणूस महाराष्ट्राच्या बाहेर परदेशातसुद्धा जात आहेत, यांनी अवश्य येऊन ह्या पवित्र जागेस एकदा तरी भेट द्यावी अशी माझी नम्र विनंती। औरंगजेब यांचा जो वार्तालाप झाला, औरंगजेब आणि महाराजांचा, शंभू महाराजांचा, तो याच ठिकाणवरून झाला। आणि 70 फूट अंतरावर, साधारण 70 ते 75 फूट अंतरावर औरंगजेब बसलेले आहे। आता ते पर्यटक आले आहेत आपण पाहू शकता, ते त्या ठिकाणी औरंगजेब होता। हे 70 ते 80 फूट अंतर आहे। ते करारी बाणा, ती करारी नजर आणि ती वाक्य या ठिकाणी आहेत। या शंभूराजांच्या स्मृतिस्तंभास वंदन करून मी पुढील माहिती देतो। तर या ठिकाणी आपण पाहू शकता साईडने हिरवळ आहे संपूर्ण, आणि शंभू महाराज बरेच जखमी होते। त्याच्यानंतर तशाही परिस्थितीत कवी कलशाने एक काव्य म्हटलेलं आहे, आणि ते काव्य, ती नजर त्यांची, त्यांचा आवेश पाहून ते काव्य त्यांच्या मुखातून बाहेर पडलं। ते काव्य इथे लिहिले आहे, ते काव्य आपण पाहू शकता इथे। जय भवानी, जय शिवाजी। धर्मवीरगडावरील याच दरबारात औरंगजेबासमोर छंदोगमात्य कवी कलशी यांनी केलेले काव्य, यावन रावण की सभा शंभू बंधो बजरंग, लहू लसत सिंधुरसम खूब खेलो रनरंग, जोर रवि छबी देखत ही खद्योत हो बदरंग, तो तव तेज निहार के तकत छोड़ औरंग। अर्थ, रावण रूपी औरंगाच्या सभेत हनुमानाप्रमाणे शंभूराजाला बांधून आणले, घनघोर युद्धामध्ये प्रचंड रणकंदन केल्यानंतर रक्ताने माखलेले शंभूराजांचे सर्वांग शेंदूर लावलेले हनुमानाप्रमाणे शोभून दिसते, ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजवा निस्तेज होतो त्याचप्रमाणे तुझे तेज पाहत निस्तेज झालेला औरंग्या आपले सिंहासन त्यागून तुझ्यासमोर गुडघे टेकून नतमस्तक झाला आहे। अशा स्वरूपाचे काव्य आहे।
325वा धर्मवीर दिन 4 मार्च 2014 या जनराष्ट्र समिति चिंचवड पुणे यांनी काव्य इथं हा बोर्ड फलक लावलेला दिसतोय। तर अशा प्रकारचं काव्य या ठिकाणी आहे आणि हे एक्झॅक्ट अंतर तुम्हाला मी सांगतो 100 110 फुटापर्यंत हे अंतर येऊ शकतं तुम्हाला सांगतो। ही इथे महाराज होते आणि हीच ती जागा आहे। इथून प्रत्येकाने आपल्या धर्माविषयी आपल्या राष्ट्राविषयी आपल्या महाराजांविषयी प्रेम आत मनामध्ये भरून घ्यावं स्वाभिमान भरून न्यावा अशी जागा आहे। आता त्या औरंगजेब जिथे बसला होता तिथल्या पायऱ्या दिसत आहेत, 4 पायऱ्या दिसत आहेत तिथे, दोन्ही बाजून 4 4 8 पायऱ्या आहेत आणि वरचं बांधकाम संपूर्ण पडलेलं आहे। पण राजदरबारचा जो चौथरा आहे चौथरा मात्र अजून योग्य स्थितीत आहे या ठिकाणी। आणि शिक्षा ते संभाषणानंतर शिक्षा दिली आणि महाराजांचे डोळे काढण्यात आले त्या वेदना ते वेदनेचा साक्षीदार हा धर्मवीरगड। आता याचं नाव धर्मवीरगड आहे आणि सर्वांनी त्याप्रमाणे त्याचा उल्लेख करावा अशा या जागेस प्रत्येकाला नमन करतो। आपण संपूर्ण मराठी महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी लोकांना एक विनंती, आपण देवाला वगैरे जातो पिकनिकला जातो अवश्य एकदा या गडाला भेट द्यावी। येण्याचा मार्ग अतिशय सुलभ आणि चांगला आहे, जवळ हे रस्ते चांगले झालेले आहेत। आत्ता नगर दौंड रोडवर पेडगाव श्रीगोंदा रोड या ठिकाणी हा भुईकोट किल्ला आहे धर्मवीरगड। अवश्य यावं आणि महाराजांना नमन करून चरणस्पर्श करून जावं, या पवित्र जागेच चरणस्पर्श करावा आणि इथली थोडीशी माती आपल्या कपाळाला लावी आणि आपल्या धर्माचं रक्षण करावं। एवढे बोलून माझा ब्लॉग पूर्ण करतो। जय शंभूराजे।